राज्यामध्ये आता पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे। मध्यरात्री 12:30 सुमारास जोरदार पाऊस झाला। अलिबाग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। तासाभराच्या पावसाने रब्बी पिकांबरोबर वीट भट्ट्यांचेही नुकसान झालेला आहे। मध्यरात्री 12:30 सुमारास अवकाळी पाऊस झालेला आहे। अलिबाग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस झालाय आणि ह्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तासाभराच्या या पावसात रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं, तसंच वीट भट्ट्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस अवकाळी पाऊस झालेला आहे आणि ह्यामुळे तासाभराच्या पावसामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांची 4,736 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी SBI ने गुन्हा दाखल केलेला आहे। हैदराबाद स्थित कोस्टल प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कंपनीने 2013 ते 2018 या कालावधीत खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्र तयार केली असल्याचा आरोपही केला आहे। पुण्यातील ARDE या आणि भारत फोर्स या लष्कर प्रमुखांनी भेट दिलेली आहे। पुण्यातील भारत फोर्स आणि ARDE यांचं संशोधन आणि विकास क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांनी भेट दिली। यावेळी लष्कर प्रमुखांना संरक्षण विषयक सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देखील देण्यात आली। ट्रान्सफॉर्मरमध्ये हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचलेले आहेत। जळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर ही घटना घडली। कैलास नारायण भांगे असं तरुणाचं नाव आहे। तो यवतमाळमधला आहे। विनामास्क अवस्थेत त्यानं हे कृत्य केलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झालेल्या वैभव ट्रॅव्हल्सच्या बसनं मागून पुढील वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडला। मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बोरघाटात हा अपघात झाला। दोन जखमींना तातडीनं पवना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय। इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत। पक्षाच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढल्या। सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातल्या मसुरे भोगलेवाडीमधली ही घटना आहे। कुत्र्याच्या मागावर हा बिबट्या वस्तीत आला होता। तिथे सुमारे 20 फूट खोल विहिरीत बिबट्या पडला। विहिरीतल्या पंपाच्या पाईपला पकडून बिबट्या कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता। विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात आलं। दौंड तालुक्यातील पारगाव सालूमालू ह्या गावांमध्ये 4 बिबट्यांचा वावर आढळलेला आहे। हे दृश्य CCTV मध्ये कैद झालेली आहेत। दिलीप होले यांच्या शेतामध्ये हे बिबटे दिसले आहेत। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वनविभागानं या ठिकाणी पिंजरा लावून हे बिबटे पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।